दोन तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये वक्तव्य केलं होतं की आणखीन एक मंत्री 3-4-8 दिवसामध्ये राजीनामा देईल। त्यांचं हे वक्तव्य आणि काल वाजे यांनी तुरुंगातून लिहिलेलं पत्र हा निश्चित योगायोग नाही। यापूर्वी सातत्याने मी मागणी करत होतो की मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवलेली गाडी जी आहे ती कुणी ठेवली, का ठेवली, त्याचा उद्देश काय आणि मनसुख हिरेन यांची हत्या का करण्यात आली, या सर्वांचा मास्टर माइंड कोण, हे एनआयएकडे चौकशी जाऊनसुद्धा अनेक दिवस त्याचा अजूनही चौकशीपर्यंत एनआयए आलेलं नाही। कालच मी सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी की परमवीर सिंगांना का एनआयए बोलवत नाही, काल त्यांनी बोलवलं। परंतु वाजेंचं जे पत्र आहे मला वाटतं हे भारतीय जनता पक्षाने दिलेलं पत्र असावं अशी माझी मनामध्ये शंका आहे। कारण आपला घटनाक्रम आपण जर बघितला, काल सकाळी हेमंत नागराळे पोलीस आयुक्त मुंबई यांनी गृहमंत्र्यांना एक अहवाल दिला की वाजेंना ज्यावेळा नोकरीत घेतलं गेलं त्यावेळा परमवीर सिंग हेच त्या समितीचे अध्यक्ष होते, 16 वर्षानंतर त्यांना सेवेत घेण्यात आलं। सहआयुक्त गुन्हे यांनी त्याला विरोध केला होता तरीसुद्धा त्यांची ऑर्डर काढण्यात आली, त्यांना इतर पोस्टिंग द्यावं असं सर्वांचं म्हणणं होतं। परमवीर सिंगांनी त्यांना क्राईम ब्रँचमध्ये त्यांना पोस्टिंग दिलं, सर्व महत्त्वाचे तपास त्यांच्याकडे सोपवलं आणि नागराळेंच्या अहवालामध्ये पुढं आहे की रोज या सर्व तपासाचं रिपोर्टिंग वाजे हे परमवीर सिंगांनाच करत होते आणि ज्या ज्यावेळा मंत्रालयामध्ये किंवा वरिष्ठांना ब्रीफिंगसाठी परमवीर सिंग जायचे त्यावेळा वाजे त्यांच्याबरोबर असायचे। अहवालात असंही नमूद आहे की ते ऑफिसला मर्सिडीज BMW आणि ऑडीने येत होते। म्हणजे एवढं संपूर्ण होत असताना पोलीस आयुक्त परमवीर सिंग काय करत होते। आणि म्हणून आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की मुकेश अंबानी यांच्या घरासमोरची जी स्फोटकं आहेत ती कुणी आणि का ठेवली, कशासाठी ठेवली आणि मनसुख हिरेनचा खून का करण्यात आला याचा एनआयएनं तात्काळ शोध लावण्याची आवश्यकता आहे।